श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्वाची मानली गेली आहे. चातुर्मासातील श्रावण मासात व्रत वैकल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि श्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे, परंतु श्रावण मासातील संकष्टी चतुर्थी व्रतपूजन व त्याचे महत्व काय आहे याविषयीची माहिती आपण ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून जाणून घेऊयात. गणपती बाप्पा हे आबाल वृद्धांचे आराध्य दैवत. श्रावणातील व त्या चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी पूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. हे संकष्ट चतुर्थी व्रत कोणी चालू केले याविषयी कथा आहे. कान्हासाठी यशोदा मातेने हे व्रत चालू केलेले आहे अशी आख्यायिका आहे. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सगळ्यांना समजत आहे. श्रीकृष्णांनी खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा बळांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची पूर्वीही दिसून येते. श्रावण वद्य चतुर्थी म्हणजेच काही ठिकाणी बहुला चतुर्थी व्रत किंवा श्रीकृष्ण पूजन सुद्धा या दिवशी केलं जातं. म्हणजे या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक एक गायीचे दूध श्रीकृष्णाला लहानपणापासून खूप आवडायचं आणि तो ते ग्रहण करायचा. गोमातेस या दिवशी बछड्याचेही पूजन करणे त्यामुळे शुभ मानले गेले आहे. ते व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. त्याप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भुत योगांमुळे श्रावणातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे असे समजावे. श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रत कसं करावं आपण आता याविषयी माहिती घेऊया. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा, अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करावं, अन्यथा ओम गं गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा, त्यानंतर फुले अर्पण करावी, धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे, प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे, त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा, चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदीची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. यावेळची संकष्टी चतुर्थशी गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी 1:47 लागणार आहे आणि ती शुक्रवारी 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:38 संपणार आहे. सूर्यदेवाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने 22 ऑगस्ट रोजी व्रतचारण करावे, बाप्पाची कृपा राहून इच्छा पूर्ण होते अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.